लोकांनी बरीचशी मंदिरं बनवलेली आहेत. अच्छा. त्यानुसार या गावाचं नाव ठेवलं आहे जेवणची बाग म्हणून हे देवबाग आहे. अच्छा अच्छा. ओके ओके. हे हाय कर, हाय कर. ये मम्मा, मम्मा बघ. हाय कर, हाय कर मम्माला, हाय कर. अरे हाय, अरे व्हेरी गुड, गुड गर्ल. आता बघा बघा त्यांना कशी बोलते. पाडा त्यांना, पाडा. हे मित्रांनो, कसे आहात? मस्त मजा असाल. आता आम्ही आलो एका जट्टीवर. तिथून आम्ही बोट एक बुक केलेली आहे. तिथून सगळे आम्हाला इकडचे सगळे आयलँड आम्हाला फिरवणार आहे. अशा प्रकारे आपण बोटची वाट बघत आहे. तर बोटीमध्ये बसून आपण सगळे इकडचे आयलँड फिरणार आहे. ॲक्टिव्हिटी करणार नाही, कारण थोडं ऋतुवी बरोबर असल्याकारणाने ॲक्टिव्हिटी करता आपल्याला येणार नाही. कारण तिला सोडून कसं आपण ॲक्टिव्हिटी करू शकतो? ॲक्टिव्हिटी करायची. बघा बघा, आळस यायला लागलं आहे. झोपली तर भरपूर आहे, पण तिथे इकडे थोडी हवा लागल्याकारणाने तिला थोडी सुस्ती आली आहे. अशा प्रकारे आम्ही इथे आलेलो. तर बघा, आम्ही बोटीमध्ये बसलो आहे आणि दीपाला एकदम जाम भीती वाटते पाण्यापासून. जाम बोटीत बसायला पण ऐकत नव्हती, तरी खूप कन्व्हिन्स करून तिला बसवलं बोटीत. फायनली बसली, पण जाम घाबरू होती. जशी बोट चालायला लागली तशी तिला एकदम भीती वाटायला लागली. तर बघा, थोडं थोडं ती पण बोलायचा प्रयत्न करत होती. आणि या बोटीमध्ये जे होते ते खूप एन्जॉय करणारी लोक होती. सो आता अशा प्रकारे आपण बोटीमध्ये, बघा दीपाई बसली बोटीमध्ये आणि बसायला खूप घाबरत होती, तरी पण कसं कसं काय करून बसली. पण भीती खूप तिला जाम वाटते, तोंड बघण्यासारखं होतं. बघा हसते आहे पण आतून खूप घाबरलेली होती. अशा प्रकारे आम्ही बोटीमध्ये बसलो आणि मस्तपैकी फिरायला गेलो. हे लोक आता पुढे एका याच्यावर आयलँडवर उतरणार होते, तिकडे ते ॲक्टिव्हिटी करायला जाणार होते. तर ते लोकांना तिथे सोडून आम्ही पुढे फिरायला, म्हणजे पुढचे आयलँड सगळे दाखवणार होते आम्हाला. तर हे लोक इथे पुढे उतरणार. ही पोरगी जाम एन्जॉय करत होती. अशी होती पाडा पाडा यालकांना पाडा. जे बनाना राईड्स वगैरे, सोफा राईड्स वगैरे करत होते, अशा प्रकारे त्यांना ती हे करत होती, ओरडत होती. खूप एन्जॉय खूप करत होती. एक फॅमिली होती आलेली, खूप एन्जॉय करणारी फॅमिली होती. सो अशा प्रकारे आपण मस्त बोटीने मस्त सफर करायला. मला तर खूप मजा येत होती, पण दीपा खूप घाबरलेली होती. पण हळूहळू जशी बोट चालायला लागली थोडा ते तिचा पण थोडा कॉन्फिडन्स हाय झाला की नाही ठीक आहे काय होणार नाही. आणि मस्त अशा राईड्स का चालू होत्या, जेटस्की चालू होते. बघा आता हे बघा, ही सोफा राईड्स ते सट 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 पाण्यातून फिरून घेत होते. आणि मध्येच ते लोक पलटी पण मारतात, लाईव्ह जॅकेट असल्याकारणाने लोक वरती तरंगतात सुद्धा. बघा अशा प्रकारे एकदम रायडिंग चालू होती. ही बघा, ही बघा, ही जेटस्कीवाली, ही तर खतरनाक राईड्स आहे. आणि आम्ही गेलो तेव्हा एक काहीतरी हादसा झालेला होता. आता ही जी आहे ना, ही स्पीड, ही जी बोट आहे ना, ही पॅराशूट आहे, पॅरालँडिंग ह्याच्यातून होते. आता ह्याच्यातले काही लोक पॅरालँडिंग करणार होते, त्या कारणाने आपण इथे थांबलेलं आहे. त्याच्या माणसं यातून शिफ्ट केली त्याच्यामध्ये, मग ते पॅरालँडिंग करण्यासाठी लोक गेले. बघा इथे ॲक्टिव्हिटी आहे, हे आयलँड आहे. इथे समुद्र आणि पाणी ह्यांचा दोन्ही इथे एकत्र, म्हणजे काय होतं, संगम होतो इकडे. तर इथे जे ॲक्टिव्हिटी आहे पाण्यामध्ये, इथे सगळं केलं जातं. आणि सगळ्या बनाना राईड्स, सोफा राईड, बरेचसे अशा प्रकारचे राईड्स आहेत. मला करायची खूप इच्छा होती, पण काय करणार, बाळ असल्याकारणाने आपल्याला करता नाही आला. हे बघा, अशी बोटीमधून ही सोफा राईड आहे. खूप छान छान अशा राईड्स होत्या, मजा आली. पण आयलँड फिरताना पण खूप मजा आली. बघा आता बोटीमध्ये फक्त आम्हीच. बघा ऋतू, बघा कशी हाय करेल. बघा आता हाय कर ऋतू, हाय हाय कर, हाय. बघा कशी हाय करते. अशा प्रकारे मस्त मजा आली. तिला पण खूप मजा येत होती. पाणी असं अंगर उडत होतं जशी बोट स्पीड पकडत होती. आता हे बघा, हे जे आहे ना, हे पूर्ण नाळाची आहे. ही इकडे काय बोलतात, केरळाची थीम बनवली आहे. पूर्ण केरळासारखं फील येतं. पूर्णपणे नाळाची झाडं आहे ती. एका साईडला, लेफ्ट साईडला तू पूर्ण नाळाची झाडं, असं केरळाचं थीम असं बनवलं आहे. आणि तिकडे बाजूला काही वस्ती वगैरे नाही आहेत, फक्त एकाची काही प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे. पण गव्हर्नमेंटने ती आहे थोडी प्रॉपर्टी, ते सगळं हे बनवलेलं आहे. असं पुरा केरळा फिरलिंग आहे, पूर्ण नाळाची झाडं आहेत मोठी मोठी. बघायला एवढं मस्त वाटत होतं की विसरू नका. एकदा गेलात तर नक्कीच या सगळ्या आयलँडला विजिट द्या, खूप मस्त वाटतं. सो आता हे एक आपल्याला केरळा फिल काय, केरळाच्या एक आयलँडसारखं असं बनवलं आहे. बघा ही बघा, टायटॅनिक पोज कसे देतात. बघा जे आलेले फिरायला टुरिझम, खूप एन्जॉय करतात इथे येऊन सगळी लोक. थोडंसं खरंच खूप बरं वाटतं, खूप बरं वाटलं इथे मस्तपैकी आल्याने. खरं देवबाग आहे, या सगळ्यांनी विजिट द्या, खूप छान आहे. मेन म्हणजे इकडची लोकं खूप छान आहे,
कुठे तुम्हाला काही असेल तर व्यवस्थित प्रकारे गाईड करतात, अशी फसवणूक अशी कधी वाढली ना. तर आम्ही इथे जवळजवळ 4 दिवस होतो, पण आता हा आमचा शेवटचा दिवस आहे. पण आजूबाजूला असं कधी वाटलं नाही कोण आपल्याला फसवतो आहे. आणि उत्तम प्रकारचं जेवण मिळतं इकडे, आणि सगळे घरगुती, असं नाही की हॉटेल्स वगैरे, घरगुती आणि होमस्टे आहेत. होमस्टेमध्ये खूप छान प्रकारे जेवण देतात. हे बघा ऋतवी बघा कशी आमची खुश झाली एकदम, पाण्याचे थोडे असे छिटे असे जे अंगावर उडतात तर खूप एन्जॉय करते. 1 वर्षाचं आहे माझं हे बाळ, खूप सुंदर असं माझ्या काही जरासा पण त्रास नाही दिला आहे लेकीने माझ्या. बघा कशी करते, पाहा देते बघा तुम्हाला. आता हे काकाने आपल्याला गाईड करता येते, तू सुनामी आयलंड आहे हे. इकडे जेव्हा 2004 हे सुनामी आलेली, त्याचा इफेक्ट इथे जाणवलेला, त्या कारणाने इथे तू सुनामी आयलंड असं नाव देण्यात आलं असं आम्हाला काकाने सांगितलं. तुम्हाला दिसत असेल ते पाणी. या काकाने आपल्याला अशी माहिती दिली की पहिला, तर तुम्हाला आता दिसलं असेल पाटी ॲक्टिव्हिटी, ज्या ॲक्टिव्हिटीला आपली बोट थांबलेली, तर पहिला कशी ॲक्टिव्हिटीचं इकडे होतं. तर इकडे का होतं, तर पाणी जास्त असल्या कारणाने लोकं इथून वाहून जायची आणि डुबायची. तर या कारणाने आता इकडचं आयलंड हे बंद करण्यात आलं. नाही तर पहिला इकडे ॲक्टिव्हिटी व्हायची, ती इकडे ॲक्टिव्हिटी व्हायची, म्हणून आता ॲक्टिव्हिटी तिकडे घेतली. कारण खूप असं गोष्टी घडत गेल्या, तर त्या हिशोबाने मग इकडचं हे आपलं ॲक्टिव्हिटी बंद केलं. आणि ते म्हणत होते की इथे वाळू खूप इथे पूर्ण उंच होतं, ती वाळू वाहत इथे आली, त्या कारणाने मग इकडे पूर्णपणे मग ते लोकांचे थोडे हास्यवाद लागले, त्यामुळे हे पूर्ण बंद करण्यात आलं असं ते काका सांगत होते. खरंच आहे, यांच्याकडून खूप काही गोष्टी आपल्याला इथे माहिती. तुम्हाला पण आता हे असं मस्तपैकी असं समुद्र आणि असं बघायला किती थोडं मस्त वाटत असेल, पण खरंच एकदा इथे येऊन भेट द्या, नक्कीच तुम्हाला आवडेल. खूप मस्त असं फील होतं आहे इकडे बघायला, असं वाटत नाही की तिथून बघा आपल्याला संध्याकाळी जायचं आहे. ते बघा इथे हा एक आयलंड आहे इथे. काका खूप छान प्रकारे ब्रीफ करत होते आम्हाला, प्रत्येक गोष्टीचं सगळं प्रॉपर डिटेलमध्ये आम्हाला ब्रीफ करत होते. कशाला आहे, कसं काय आहे, कसं असतं, कशामुळे नाव पडलं देवबागला, देवबाग असं हे आयलंड होतं, हे तू सुनामी आयलंड कशामुळे झालं, टोटल या काकाने आम्हाला खूप छान प्रकारे ब्रीफ केलं. ऑडिओ आपली थोडी त्यापाठी मी म्युझिक दिल्याने कॉपीराईट होते, त्या कारणाने मी आता पाठवून ब्रीफ करत आहे. नाही तर खूप छान त्यांनी आपल्याला गाईड केलेलं होतं. हे बघा पुढे, बघा पुढे जो आपला जो आयलंड आहे तो क्रोकोडाईल आयलंड आहे. तर तुम्हाला दिसत असेल डोंगरावर नीट बघा क्रोकोडाईल आयलंड. पुढे बघा कॉर्नरला बघा, लेफ्टपासून राईटमध्ये बघा, पुरा मच्छीच्या आकाराचा पुरा तो डोंगर आहे, म्हणून ह्या आयलंडला क्रोकोडाईल आयलंड असं म्हणतात. आणि जगातील हे खूप क्लीन असं काय बोलतात बेट आहे, म्हणजे क्लीन असं काय ते आयलंड आहे असं ते म्हणत होते. काका सांगत होते की तिकडचं पाणी पण असं पूर्ण असं पाणी असं बघितलं त्या ठिकाणी जाऊन तर पूर्ण असं खालचं पूर्ण असं दिसतं दगडी वगैरे असं ते काका म्हणत होते. आणि खूप छान बघा तुम्हाला दिसत असेल पुरा आकार, मगरीसारखा पुरा आकार दिसत असेल बघा, म्हणून ह्याला क्रोकोडाईल आयलंड असं हे नाव देण्यात आलं आहे. काका सांगत होते की इथे पूर्ण देवबाग हा चारी बाजूने हा खाऱ्या पाण्याने वेढलेला आहे, पण तुम्ही त्या तिकडची जर तुम्ही तिथे विहीर खोदलीच गावामध्ये तर तुम्हाला तिथे गोडं पाणी मिळणार, कारण ती देवाची खरणी आहे असं म्हणतात की तिथे तुम्हाला गोडच पाणी मिळणार, तुम्हाला खारं पाणी मिळणार नाही. बरी भले चारी बाजूने तुम्हाला समुद्राने वेढलं आहे खाऱ्या पाणी. एक मिनिट अच्छा कोणते पक्षी म्हणालात, कोणते पक्षी, सीगल पक्षी, अच्छा आपली ही जी आहे ती कर्ली जी नदी आहे. कोणती, कर्ली नदी, कर्ली नदी, अच्छा ओके. ओके 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 अरबी समुद्र लेवल ओके अरबी समुद्र मिळाले तर हा भाग आहे. अच्छा ओके अरबी समुद्र.
भोगवे कुठं हा बीच हा का भोगवे बीच सगळ्यात ओके 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 अच्छा ओके मोदी आलेले ना इकडे तेव्हा पॅरालायटिक चालू पाहिजे तुम्हाला आता मी लगेच हे पक्षी ना ते पक्षी आहेत ना ते सिगल पक्षी आहे ते हे कधी येतात हे पक्षी इथे सीझन वाईज येतात का हे हा हा ओके 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 अच्छा ऑस्ट्रेलियन पक्षी आहेत सिगल म्हणालात ना सिगल सिगल ना समुद्रामध्ये हा सिगल आयलंड आहे असा हा पूर्ण चारी बाजूने समुद्र आहे असा 360 असा फिरतो आहे चारी बाजूने समुद्र आहे आणि मध्ये हा आयलंड आहे बघा इथे समुद्रामध्ये कसं पॅरालँडिंग होत आहे आणि इथे तुम्ही पुढे बघालच की पुढे बघा कसे ते सिगल पक्षी आहेत आता मी त्यांच्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न करतो आहे पुढे पुढे कारण जास्त जवळ गेलं तर ते उडतील त्या कारणानं मी जेवढं जात जवळ जाता येईल तेवढं जाऊन तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करीन हे बघा हे ऑस्ट्रेलियामधून आलेले सिगल पक्षी ते सीझन वाईज इथे येतात आता आम्ही आलो आहे तर इकडे दिसले आम्हाला म्हणून त्यांना काकांना बोललो काका जरा थांबा दीपाला भीती वाटते म्हणून दीपा काही बोटीतून उतरली नाही पण मी आलो बघा कसे उडतात पुरा थवाच्या थवा आहे त्यांचा बघायला पण खूप छान असं वाटतं बघा म्हणजे कसं आहे बघा कुठच्या कुठून पक्षी कसे कुठे येतात अगदी छान वाटतंय बघायला त्यांना पुरा थवाच्या थवा आहे बघा चारी बाजूला समुद्र आहे आणि मध्येच हे आहे आणि बघा तिथे पुढे बघा एक मोठी बोट लागली आहे तिथे ते पॅरालायडिंग होते बोटिंगमधून उंच असं समुद्रामध्ये खूप सुंदर असं दृश्य आहे हे कधी गेला तर नक्की आयलंडला भेट द्या खूप असं बरं वाटतं ह्या इथे यायला आता अशा प्रकारे आम्ही छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येत आहे तर जरा व्हिडिओला जर लाईक सॉरी व्हिडिओला जर आवडली असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका अशा नवीन छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेतच येत राहू तर पुढे आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये ठीक आहे चला तर बाय